जाओ पोर पढ़ ले लो उठ लो गाड़ी उड़ौला तसी उठ ले बरोर पुंडा टना गाड़ी लोटला तीत काली तकला जेणेकरून बाबा बाबाचं हे केलंय ना त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूनं वारिशे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. कुटुंबाचा आक्रोश मन हेलावून टाकणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूने वारिशे यांच्या गावावर शोककळा पसरली. शशिकांत वारिशे यांचं राजापूर तालुक्यातील कशेळी आवळीची वाडी हे गाव. वारिशे यांच्या कुटुंबामध्ये एकूण 3 माणसं, त्यांचा मुलगा यश, त्यांची आई शेवंती शंकर वारिशे आणि शशिकांत वारिशे असे तिघे जण कुटुंबातील सदस्य. वारिशे यांचा मुलगा यश ITI शिक्षण घेतोय. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी शशिकांत वारिशे यांच्यावरच होती. घरची परिस्थिती देखील बेताची आहे. शशिकांत वारिशे हे 15 वर्षांपेक्षा अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत होते. स्वभावाने मन मिळावू त्यांचा कोणाशीही वाद नव्हता. कशेळी गावचे तंटामुक्त अध्यक्षही ते होते. कशेळी सहकारी सोसायटीचे ते चेअरमन सुद्धा होते. शशिकांत वारिशे यांच्यावरच त्यांच्या कुटुंबाचा डोलारा होता. त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत बोलताना त्यांचा मुलगा यशने सांगितलं की बाबांना माझी काळजी होती. जेणेकरून बाबाचं हे केलंय ना त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे एवढंच माझं मागणं आहे. बाबाला नाही भेटलं पाहिजे, आम्हाला पण नाही भेटलं पाहिजे एवढंच माझं मत आहे. माझं सकाळचं तिथं बोलणं असतं. बाबा तेवढंच सांगतात यश गाडी स्लो ने ITI गेलास की फोन लाव मला एवढंच सांगतात. आणि नंतर मी ITI गेलो, सर्व मी तिकडे गेलो, बाबांना पुन्हा मी फोन लावला घरी, बाबा मी ITI आलो आहे एवढं पण सांगलं. ते काळजीत असतात माझ्या. नंतर मी त्यांना दुपारी फोन लावला आणि ITI जरा मी अभ्यास करत असतो आणि त्यांचा मला फोन यायला लागला. विचारला मी इकडे आलो आहे. नंतर काही जण सदस्यांचे मला फोन यायला लागले न, म्हणजे कधी मला फोन करत नाही, त्यांचे मला फोन यायला लागले. आणि मला असं डाऊट आला, म्हणजे माझा भाऊ आहे ना त्यांनी मला फोन केला, म्हणतो पप्पा कसे आहेत. तेव्हा मी लगेच त्यांनाही फोन लावला बाबांच्या मोबाईलवरती आणि कोणीतरी फोन उचलला त्यांचा बाबांचा आणि त्यांनी उचलला होता. नंतर बाबांचा असं असं आला चिराय हॉस्पिटलला जा. मी तसा तिथून ITI निघून मी डायरेक्ट चिराय हॉस्पिटलला गेलो. नाही नाही असं काय बोलले नाही मला बाबा, असं काय सांगत नाही मला, फक्त एवढं सांगतात तू स्लो जा एवढं आणि घरी आलास की फोन लाव आणि एवढंच मला बोलतात. असू शकतो, असू शकतो 100% असू शकतो. त्यांना तिकडे फोन आला ते मी बाबांना मी सांगितलं बाबा तुम्ही रत्नागिरीला या आईला आणायला, आज येणार होती आई, ते आई माझ्या गाडीवर बसत नाही तेच अंतर, आईला सोडतात नेतात तिकडे. आणि नंतर मी बाबाला सांगलं बाबा इकडे, बाबांना फोन आला बाबा बोलले मी राजापूरला चाललो एवढंच बोलले माझ्याशी, बाकी काय बोलले नाही. या अपघाताबद्दल ज्यांनी तक्रार दिली आहे ते शशिकांत वारिशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यांनी सांगितलं की माझ्या मेहुण्याचा हा अपघात नसून त्यांना मारलेलंच आहे. अग्नी आमच्या इथे ते त्याला करोकड शिक्षा व्हायला पाहिजे. त्यांना माझ्या मेहुण्याचं खून केलेला म्हणजे मारलेलं आहे त्याने, त्यांनी त्या शिक्षा झालीच पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे. तक्रारीमध्ये मी त्यांना सांगितलं आहे की तिथे त्यांनी ठोकलं आहे म्हणजे ते भरपूर उंच उडाले होते, खाली पडले ते. आम्हाला तिथे हे पाहिजे, त्यांना सजा झाली पाहिजे कुठल्या परिस्थितीत, मी त्यांनी सांगितलेलं आहे पोलीस स्टेशनला. तर वारिशे यांची बहीण अरुणा अरविंद नागले आणि चुलत भाऊ स्वप्नील मोहन वारिशे यांनी देखील हे कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सांगितलं. माझे प्रत्यक्ष हे आहे, माझ्या भावाचं ज्या माणसाने कुणी काही केलं आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा भेटलीच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे. आता हे जे त्यांना केलं नाही त्याला अजिबात हे करायचं नाही, नाहीतर आम्ही जाऊन पण तिथे त्यांना हे करणार, मारून टाकणार त्याला. मी मारून टाकणार त्याला. एकूणच काय, वारिशे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांवर आकाशच कोसळलंय.